विद्यार्थी मित्रांनो दोन अपडेट घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे त्यामध्ये एक एम एड्मि पी के राहुरी यांच्याकडून एक नोटिफिकेशन आलेलं आहे ऑनलाईन एक्झामिनेशनच्या बाबतीतलं आणि दुसरी महत्त्वाची नोटिफिकेशन जी आहे ती ॲग्रिकल्चर ॲडमि ॲडमिशनच्या संदर्भातली आहे तर कृषीच्या ज्या ॲडमिशन आहेत तर त्या आता पोर्टलवरती त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन येणं सुरू झालेलं आहे आणि ऑथराईज असं टाईम टेबल किंवा शेड्यूल जे आहे त्यांचं ते आलेलं आहे तर आपण सुरुवात करूया एम पी के व्ही राहुरीजी यांच्या नोटिफिकेशनपासून तर जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे यांच्याकडून नोटिफिकेशन आतापर्यंत काही आलेलं नव्हतं परीक्षेच्या संदर्भातलं परंतु आता त्यांनी म देखील नोटिफिकेशन दिलेलं आहे तीन अकरा दोन हजार एकवीसला त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्या नोटीसचं जे पत्र आहे ते त्यांनी असोसिएट डीन जे आहेत कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे धुळे कोल्हापूर नंदुरबार कराड मुक्ताईनगर हळेगाव आणि एचओडी जे आहेत इकॉनॉमिक्स फूड सायन्स ए एस डी एस बायोटेक्नॉलॉजी आणि प्रिन्सिपल ऑल अफिलेटेड कॉलेजेस तर या सर्वांना त्यांनी पत्र दिलेलं आहे ऑनलाईन एक्झामिनेशनच्या संदर्भातलं आणि ट्वेंटी टू टाईम टेबल देखील त्यांनी uh, दिलेलं आहे तर सब्जेक्ट आहे ट्वेंटी टू टाइम टेबल ऑफ ऑनलाईन सेमिस्टर अँड थेरी एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी ट्वेंटी टू तर दोन हजार एकवीस बावीस करताचा हा टाइम टेबल आहे आणि या टू टाइम टेबल टाईमटेबलमध्ये त्यांनी जे काही अकॅडमिक इयर आहे हे दोन हजार वीस एकवीसचं तर यामध्ये सेमिस्टर सेकंड आहे फर्स्ट आहे फोर्थ आहे फिफ्थ आहे तर या सर्व सेमिस्टरचा ओल्ड आणि रिपीटर किंवा न्यू जे स्टुडंट आहेत त्या सर्वांचा टाइम टेबल त्यांनी दिलेला आहे आणि हा टाईमटेबल पंधरा अकरा दोन हजार एकवीसपासून सात बारा दोन हजार एकवीसपर्यंत तुम्हाला हे सर्व त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामध्ये वेळापत्रक आता एक्झॅक्टली याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं ते पाहू आपण इट इज रिक्वेस्टेड टू ब्रिंग द टाइम टेबल टू द नोटीस ऑफ द स्टुडंट अँड ऑप्टेन क्वेरीज फ्रॉम द स्टुडंट इफ एनी तर त्यांनी असं म्हटलं आहे की विद्यार्थ्यांपर्यंत हा टाइम टेबल पोहोचवा आणि त्यांच्या काही क्वेरी असतील तर त्या आम्हाला सांगा किंवा आमच्यापर्यंत पोहोचवा असोसिएट डीन प्रिन्सिपल शूड कम्युनिकेट द क्वेरीज ऑन अबाऊ सेट टाइम टेबल टू दिस ऑफिस ऑन ऑर बिफोर एट नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी वन विदाऊट फेल नो ग्रेव्हियन्स विल बी एंटरटेन्ड आफ्टर एट नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी वन तर वीस uh, आठ अकरा दोन हजार एकवीसपर्यंत तुम्हाला हे सर्व काही ग्रीव्हन्स वगैरे हो किंवा क्वेरी असतील विद्यार्थ्यांच्या तर त्या सांगायच्यात काही अडीअडचणी असतील टाइम टेबलच्या संदर्भातल्या आणि त्यानंतर मात्र मग आठ अकरा दोन हजार एकवीस नंतर कुठल्याही प्रकारची क्वेरी किंवा काही ऐकून घेतलं जाणार नाही तर हे रजिस्टरच्या सहीचं पत्र आहे त्यानंतर टाइम टेबल दिलेलं आहे त्यांनी फर्स्ट सेमचा टाइम टेबल आहे हा न्यू आणि रिपीटर स्टुडंट दोन्हीकरता पंधरा अकरा दोन हजार एकवीसपासून त्यांचे पेपर स्टार्ट होत आहेत मंडेला आणि बारा ते बारा चाळीसपर्यंत त्यांचा पहिला पेपर आहे ॲग्रो वन 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 तर अशा पद्धतीने हा पूर्ण टाइम टेबल आता खाली आहे आणि शेवटची तारीख वाजतो मी दोन बारा दोन हजार एकवीसला बारा ते बारा चाळीसला पेपर आहे बायो वन 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 म्हणजे इंट्रॉडॉक्टरी बायोलॉजी तर अशा पद्धतीनं हे तुमचं एक टेबल या ठिकाणी आता आपल्याला फर्स्ट सेमचा दिसतोय त्यानंतर थर्ड सेमचा टाइम टेबल आहे त्यांचं पंधरा अकरा दोन हजार एकवीसपासून तर तीस अकरा दोन हजार एकवीसपर्यंतचा टाईम टेबल आहे त्यामध्ये विषय दिलेले आहेत सर्व आणि वेळ दिलेला आहे नऊ तीस ते दहा दहा ॲग्रो टू थ्री फोर हा त्यांचा पहिला पेपर आहे आणि शेवटचा पेपर त्यांचा ॲग्री इन्फो इन्फॉर्मॅटिक्स असा पेपर आहे तर या पद्धतीनं त्यांचं फोर्थ आहे फिफ्थ आहे असे सर्व टाइम टेबल त्यांनी दिलेले मी पी डी एफमध्ये तुम्हाला हे सर्व शेवटी देऊन देईल आता हे चांगलं झालं की आ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून देखील टाइम टेबल आला ऑनलाईन एक्झामच्या संदर्भातला सेमिस्टर एंड एक्झामिनेशन त्यांच्या या पद्धतीनं होणार आहेत तर या संदर्भातला पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पूर्ण हा टाइम टेबलचा आणि नोटीसचा देखील देणार आहे तो लक्षात घ्या त्यानंतर महत्त्वाचं दुसरा एक विषय आहे आणि तो म्हणजे जे ॲग्रीच्या ॲडमिशन आहेत तर त्या ॲडमिशनच्या संदर्भात आता नोटिफिकेशन आलेलं आहे ॲडमिशन शेड्यूल आलेलं आहे आपण या अगोदर टेन्टी टू टाईम टेबल बघितलं होता काल आज आता त्यांच्या पोर्टलवरतून टाईम टेबल आलेलं आहे त्या पोर्टलवर देखील टाईम टेबल लागलेलं आहे ॲडमिशन शेड्यूल फॉर ॲग्रिकल्चर कोर्सेस ट्वेंटी वन ट्वेंटी टू तर यामध्ये पुन्हा तेच डेट वगैरे दिसत आहेत आपल्याला स्टार्टिंग डेट आपल्याला पाच अकराची दिसते या तारखेपासून ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे तुमची पाच अकरा दोन हजार एकवीसपासून नऊ वाजता तुम्हाला हे पोर्टलवरती येऊन जाईल सर्व त्या ठिकाणी तुम्हाला लास्ट डेट जे आहे सबमिशन वगैरे ॲप्लिकेशन फॉर्मचं त्यानंतर स्कॅन डॉक्युमेंट्स वगैरे जे तुम्हाला करायचं आहे ते ते आठ अठरा अकरा दोन हजार एकवीसपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे ती लास्ट डेट आहे त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ती बावीस अकरा दोन हजार एकवीसला साडेपाच वाजेपर्यंत होऊन जाईल तुमची त्यानंतर पिरियड ऑफ ग्रिव्हियन्स जे आहे ऑनलाईन ग्रीव्हियन्स वगैरे हो तेवीस अकरापासून तर पंचवीस अकरापर्यंत पर्यंत असणार आहे डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रिव्हियन्स कन्सिडर्ड सत्तावीस अकरा दोन हजार एकवीसला तुम्हाला पाहायला मिळाल त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट वगैरे हो जी आहे तुमची ती एकोणतीस अकरा दोन हजार एकवीसला असेल आता ह्या सर्व शेड्यूल वगैरे जो आहे तो त्याचा पीडीएफ मी तुम्हाला देऊन देईल आता काल आपण पूर्ण वाचलेला आहे तो म्हणून आज परत रिपीट वाचत नाही मी ते त्या अशा पद्धतीनं हे ॲडमिशन शेड्यूल जे आहे तुमचं हे सर्व त्या ठिकाणी प्रोग्राम आलेला आहे तो चेक करून घ्या वाचा तो व्यवस्थित लक्षात घ्या आता दिवाळीनिमित्तानं पुन्हा सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्या निमित्तानं आपण एक उद्या छत्रपती शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या संदर्भात एक इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे तो आवर्जून बघा कारण छत्रपती शिवरायांनी अतिशय मेहनतीनं कष्टानं जनतेचं किंवा रयतेचं जे राज्य उभं केलं होतं तर त्या राज्याची जी राजधानी आहे तो किल्ला म्हणजे किल्ले रायगड तर या संदर्भात अतिशय इन्फॉर्मेटिव्ह अशी इन्फॉर्मेशन आणि ॲनिमिनेशन असलेला एक ॲनिमेशन असलेला एक व्हिडिओ ज्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ते सर्व बघूया की कि एक्झॅक्ट किल्ला कसा असावा तो त्या काळी तर त्याचं एक ॲनिमेशन व्हिडिओ आपल्याकडं आलेला आहे तर तो देखील तुम्हाला बघायचा आहे आणि इतर सर्व इन्फॉर्मेशन देखील किल्ल्याबद्दलच्या आपण उद्या दिवाळीच्या निमित्तानं बघणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्या अभ्यासाचे आणि इतर जे तुमचे ॲडमिशनच्या संदर्भातले व्हिडिओ आहे ते चालत राहतील आता या ठिकाणी थांबतो धन्यवाद